हॅलो, आज आपण एक नवीन प्रकारचा ट्रान्झिस्टर पाहणार आहोत. त्या ट्रान्झिस्टरचं नाव आहे कॅपॅसिटिव्ह ट्रान्झिस्टर. हा कॅपॅसिटिव्ह ट्रान्झिस्टर कशा प्रकारे काम करतो ते आज आपण इथे पाहणार आहोत. ह्या कॅपॅसिटिव्ह ट्रान्झिस्टरला डिस्प्लेसमेंट ट्रान्झिस्टर या नावाने पण ओळखतात. कॅपेसिटरला कोणत्या नावाने ओळखतात? डिस्प्लेसमेंट ट्रान्झिस्टर या नावाने ओळखतात. हा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? हालचाल. मग हालचालीवर आधारित असणारा हा ट्रान्झिस्टर आहे. म्हणजे हालचालीचे रूपांतर तो कशात करतो? इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये करतो. म्हणून त्यासाठी हा कॅपेसिटर असणारा जो काही घटक आहे तो घटक आपल्याला ह्या ठिकाणी ट्रान्सड्युसर म्हणून वापरायचा आहे. मग आता खरोखर तो कॅपॅसिटर आहे का, तो कसा बदलतो, काय नाही हे पाहायला गेलं तर आपल्याला ह्या कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसरचं बेसिक प्रिन्सिपलच असं आहे की ह्या ट्रान्सड्युसरच्या बेसिक प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलं तर की याच्यामध्ये दोन प्लेट असतात आणि ह्या दोन प्लेट मध्ये निर्माण होणारा जो काही कॅपॅसिटन्स आहे तो कॅपॅसिटन्स आपल्याला दोन प्लेट मध्ये निर्माण होणारा जो काही कॅपॅसिटन्स आहे तो कॅपॅसिटन्स आपल्याला हालचालीमध्ये किंवा ते प्रेशरमुळे बदलल्यामुळे निर्माण झाला असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. मग हे कारण काय याचं? तर याच्यामध्ये दोन कॅपॅसिटन्स मध्ये निर्माण दोन प्लेट्स मध्ये निर्माण होणारा जो काही कॅपॅसिटन्स आहे ह्या कॅपॅसिटन्सचं सूत्र काय आहे? तर सी बरोबर आहे ई गुणिले ए भागिले डी. ह्या सूत्राने आपल्याला त्याचा कॅपॅसिटन्स काढता येतो. किंवा हा सी कोणावर अवलंबून आहे? डायरेक्टली कोणावर अवलंबून आहे? ए भागिले डी ह्या सूत्राने आपल्याला कॅपॅसिटन्सची किंमत आपल्याला काढता येते. म्हणजेच काय की ह्या सूत्रांमध्ये काय पाहायला मिळतं? ई ही फिक्स क्वांटिटी आहे, ए सुद्धा काय फिक्स क्वांटिटी आहे. ह्या दोन गोष्टी जर बाजूला केल्या तर आपल्याला हा सी कोणावर अवलंबून आहे म्हणायचं आहे? डी वर आहे. तर हा डी म्हणजे कोण? दोन प्लेट मधलं अंतर. डी म्हणजे कोण आहे? तर ह्या ठिकाणचा दोन प्लेट मधलं अंतर जे काय आहे ते डी अक्षराने दाखवलं. तर ई म्हणजे कोण आहे? तर हा इलेक्ट्रिकल डायइलेक्ट्रिकल कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय? ह्या दोन प्लेट मध्ये जी रिकामी जागा असते ती जागा कोणी भरून घेतलेली असते? हवेने भरलेली असते. त्या हवेला म्हणायचं डायइलेक्ट्रिकल कॉन्स्टंट. आणि ए म्हणजे कोण आहे? तर ह्या प्रत्येक प्लेटचा एरिया किती आहे, आकार काय आहे, त्या आकाराला म्हणायचं ए. लक्षात, ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला याच्यापैकी कोण कोणत्या गोष्टीची माहिती पाहिजे असतं, ए फिक्स आहे, ई फिक्स आहे, हाल तर कोण? हा डी. हा डी जर बदलणारा जर आपल्याला जर मिळाला तर आपल्याला ह्या कॅपॅसिटरची किंमत आपल्याला काय करता येते? सहजपणे काढता येते. म्हणजेच काय की ह्या कॅपॅसिटरची किंमत काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणच्या हवेमध्ये होणारे जे काही बदल आहेत किंवा हवेचं जे काही प्रेशर आहे ते प्रेशर ह्या घटकांवर जर टाकलं किंवा दिलं तर ह्याच्यामधून काय होतं? पोटेन्शियल डिफरन्सची काय होते? निर्मिती होते किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल काय होतो? निर्माण होतो. इलेक्ट्रिकल सिग्नल काय होतो? निर्माण होतो. हा इलेक्ट्रिकल सिग्नल निर्माण करण्यासाठी आपल्याला ह्या ट्रान्सड्युसरची अशी एक रचना पाहायला भेटते. ट्रान्सड्युसरची काय पाहायला भेटते? रचना पाहायला भेटते. मग ह्या ट्रान्सड्युसरच्या रचनेमध्ये काय पाहायला भेटतं? याच्यामध्ये जे दोन प्लेट्स आहेत ठिकाणी. मग ह्या ट्रान्सड्युसरची रचना कशी पाहायला भेटते? तर आपण याच्यात पाहिलं की याच्यामध्ये दोन प्लेट्स आहेत. एक आहे स्थिर प्लेट आणि दुसरी आहे मुव्हेबल प्लेट. मग हे स्थिर प्लेट कुठे आहे? ह्या स्थिर प्लेट म्हणजे फिक्स असते, ती फिक्स त्या भांड्यामध्ये त्याला फिक्स केलेलं असतं, बसवलेलं असतं त्याच्यात. आणि दुसरी जी बॉडी आहे ती दुसरी जी मुव्हेबल प्लेट म्हणतात ती मुव्हेबल प्लेट काय पाहायला भेटते आपल्याला या ठिकाणी? वरच्या भागामध्ये कंटेनरच्या समोरच्या भागामध्ये बसवलेली असते. आणि ह्या दोघांच्या मध्ये एक मोकळी हवा असते. ह्या मोकळ्या हवेला म्हणायचं डाय इलेक्ट्रिकल घटक. काय म्हणायचं त्याला?
डाय इलेक्ट्रिकल घटक म्हणायचं, डाय इलेक्ट्रिकल घटक जे आहे त्याला म्हणायचं हवा, हवे हवेला काय होतं कमी जास्त केलं की त्या कमी जास्त केल्यामुळे ह्या दोन प्लेट मधलं अंतर जे काय आपण डी अक्षरांनी दाखवतो ते डी अक्षरांनी दाखवणार अंतर काय होतं प्रत्येक वेळी काय होतं बदललेलं पाहायला भेटतं. आणि ह्या डीच्या अंतरामुळे आपल्याला त्या ठिकाणच्या त्या घटकांमध्ये होणारा जो काही बदल आहे तो आपल्याला इलेक्ट्रिकल करंटच्या स्वरूपामध्ये पाहायला भेटतो. मग अशा प्रकारे हा इलेक्ट्रिकल स्वरूपामध्ये काय होतो, इलेक्ट्रिकल करंटच्या स्वरूपामध्ये पाहायला भेटतो. म्हणजेच काय की ह्या ट्रान्सड्युसर वरती जर बाहेरून जर असं असं प्रेशर जर दिलं आपण ह्याला, तर हा डाय मुव्हेबल जो घटक आहे हा मुव्हेबल घटक काय होतो मागं पुढं असं काय होतो सरकायला लागतो. हा लक्षात. त्यामुळं प्रत्येक क्षणाला ह्या कॅपॅसिटर मधला जो काही कॅपॅसिटर मधलं जे काय अंतर आहे ते अंतर काय होतं कमी जास्त व्हायला लागतं. आणि हे कमी जास्त झालं म्हणजे काय तिथली हवा कमी होते, हवा वाढते. मग हे जे कमी जास्त होणारा जो काही भाग आहे त्या हवेला म्हणायचं डायलेक्ट्रिक मटेरियल, हे डायलेक्ट्रिक मटेरियल किंवा घटक काय होतं कमी जास्त होतो. त्यामुळे ह्या दोन प्लेट मधल्या अंतरामुळे त्या ठिकाणी प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळा काय होतो कॅपॅसिटन्स पाहायला भेटतो. ह्या कॅपॅसिटन्स कोणामुळे निर्माण झाला, तर हा ह्या ठिकाणच्या प्रेशरमुळे निर्माण झाला. ह्या ठिकाणच्या काय झाला प्रेशरमुळे निर्माण झाला. मग हा प्रेशर म्हणजेच हे ट्रान्सड्युसर कुठं वापरायचं, तर प्रेशर मोजणारी जी काही आपल्याला यंत्र पाहायला भेटतात त्या यंत्रांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे ट्रान्सड्युसर पाहायला भेटतात. उदाहरण घ्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की आपला मायक्रोफोन हा कंडेन्सर मायक्रोफोन असतो. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर बसवलेला असतो आणि तो ट्रान्सड्युसर आपल्या हवेच्या प्रेशरने तो मागं पुढे सरकतो आणि मागं पुढे सरकल्यामुळे त्या ठिकाणचा प्रत्येक क्षणाला वेगवेगळा काय होतो इलेक्ट्रिकल करंट निर्माण होतो. म्हणजेच हा कंडेन्सर मायक्रो ट्रान्सड्युसर हा काय करतो प्रेशरचं मोजमाप करणाऱ्या यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ह्याचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत ह्या ट्रान्सड्युसरचे. मग याचा तोटा काय फायदा काय पाहायला गेलं तर पहिला फायदा असा आहे की हा सहजपणे बनवता येतो कमी किमतीमध्ये. दुसरा काय याच्या सहाय्याने आपल्याला स्टॅटिक आणि डायनॅमिक कॅपॅसिटीचे मोजमाप करता येते. तिसरा काय आहे की ह्याची अॅक्युरसी ही वातावरणाच्या तापमानावर पाहावयास मिळते. म्हणजे हा झाला त्याचा तोटा. जर तुम्हाला अॅक्युरसी जर काढायची असेल तर अॅक्युरेट जर पाहिजे असेल तर ते अॅक्युरेट काढण्यासाठी तो वातावरणाचं तापमान कॉन्स्टंट ठेवावं लागतं. मग ते जर ठेवत नसेल तर त्याच्यामध्ये काय होतं तापमानामुळे आपल्याला ते कॅपॅसिटन्सची किमती बदललेल्या पाहायला भेटतात. त्याचबरोबर दुसरा तोटा याच्यामध्ये पाहायला भेटतो तो म्हणजे अदृश्य स्वरूपामध्ये याच्यात एक एरर आढळतो. काय आढळतो याच्यामध्ये एक एरर आढळतो. एरर म्हणजे कोण याच्यामध्ये एरर आढळतो म्हणजे कोण, हा एरर म्हणजे कोण असत, तर तो दोन कॅपॅसिटरच्या जे काही टर्मिनल्स आहेत त्या टर्मिनलची लांबी जर जास्त झाली तर तुम्हाला अशा प्रकारचे दोष त्याच्यामध्ये काय होता आढळायला पाहायला भेटतो. म्हणजे व्हेरिएबल कॅपॅसिटन्स मध्ये च्या किमतीमध्ये फरक पडलेला आपल्याला पाहायला भेटतो. अशा पद्धतीमध्ये आपल्याला हा कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर मोठ्या प्रमाणामध्ये कुठं वापरायचा, मग प्रेशर मोजणाऱ्या यंत्रांमध्ये किंवा आपल्याला जो काय लाऊडस्पीकर जो आहे मायक्रोफोन जो आहे हा मायक्रोफोन काय होतो आपल्या हवेच्या प्रेशरवर करतो काम करतो. म्हणून ह्याला म्हणायचं कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर. म्हणजे मायक्रोफोन मध्ये सुद्धा कोण आहे ट्रान्सड्युसर आहे त्याला म्हणायचं मायक्रोफोन. आणि तो मायक्रोफोन कोणत्या तत्वावर काम करतो कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर या नावाने या तत्वावर तो काय करतो काम करतो.